जामखेड तालुक्यातील नान्नज येथे पोलीस दूरक्षेत्र प्राथमिक आरोग्य केंद्र ज्योतिक्रांती मल्टीस्टेट पतसंस्था ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची उर्दू शाळा श्री नंदा देवी विद्यालय यांच्या सह विविध ठिकाणी पंधरा ऑगस्ट निमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा भारताचा विशेष दिवस आहे ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक ऑगस्ट इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो देशभरातही बहुतांश ठिकाण ठिकाणी ध्वजारोहण मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो तर जामखेड तालुक्यातील नान्नच या ठिकाणीही वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले यानंतर ग्रामपंचायत कार्यालय नान्नज ज्योती क्रांती पतसंस्था जिल्हा परिषद शाळा ग्रामीण रुग्णालय नान्नज आणि शेवटी श्री नंदा देवी विद्यालय नान्नज या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना काही दानशूर व्यक्तींनी गरजू मुलांना गणवेश आणि काही रोख स्वरूपात मदत केली प्राथमिक आरोग्य केंद्र नानच या ठिकाणी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली यावेळी गावाचे सरपंच डॉक्टर विद्या मोहळकर उपसरपंच तुळशीराम मोहळकर स्कूल स्कूल कमिटीचे कमिटीचे सदस्य सदस्य तुषार पवार शहाजीराव भोसले आरपीआय भाजपचे अध्यक्ष डॉक्टर सर्जेराव मोहळकर युवा नेते अमजद पठाण माजी सैनिक चंद्रकांत साळवे माजी सैनिक गोरख मोहळकर सचिन मलंगणेर नाना भवाळ जालिंदर चव्हाण दादा भवाळ अर्जुन चव्हाण पैलवान बाबा शेख प्रशांत कोळपकर सतीश ताळवे नान्हास गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी समीर शेख न्यूज टुडे डे ट्वेंटी फोर जामखेड राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी